त्यांनी राहुल गांधींचा काय विषय मांडला होता मला त्याचं मी काही ऐकलेलं नाही पाहिलं पण नाही कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात होतो कारण मला भाषण करायचं होतं 260 वर तर मी माझे मुद्दे अभ्यास करत होतो परंतु सगळं भारतीय जनता पार्टी विशेषतः वेगवेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्षनेता म्हणून मला या सगळ्या भूमिकेत बोलण्याचा अधिकार आहे आणि म्हणून एवढाच प्रश्न मी सभापतींना केला की हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का एवढाच प्रश्न मी सभापतींना केलं आहे नाही उत्तर देणं हे सभापतींचं काम आहे सभापतीने आहे म्हटलं किंवा नाही म्हटलं तर जबाब विचारायचा त्यांनी सभापतीला मला बोलायचं काही कारणच नव्हतं त्याच्यामुळं मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य तसंच झालं ना ते सभागृहात आपण बोल समजा सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष हा कोणाशी संवाद साधत असतो सभापतीशी हा काही एकमेकाशी संवाद नसतो साधत आणि म्हणून त्यांनी काय असेल ते सभापतीशी बोलायला पाहिजे होतं माझ्याकडे हातवारे माझ्याशी विद्रूप हातवारे हे करण्याची गरज नव्हती अशी गरजच नाही मला हिंदुत्व शिकवणार का तोही प्रसाद लाड सारखा माणूस मला काही पश्चाताप होत नाही मला काही पश्चाताप होत नाही मी जे बोललो इनफ तो कोण राजीनामा मागणार माझ्या पक्षाचे नेते बघतील माझ्याविषयी तो कोण राजीनामा मागणार हे देखो मैं तो समजता हूँ सबेरे से बीजेपी के लोगों का कामकाज चलाने का ही मूड दिख रहा नहीं कुछ भी करके सभागृह का सदन का कामकाज रोकना उसको अलग तरीके पे लेके जाना हमको किसी को बात नहीं करके देना ये सब सवेरे से उनका मूड दिख रहा था और उसी में उन्होंने जो लोकसभा में जो हुआ उसका विषय हमारे सभागृह में निकाला था हमारे सदन का कोई संबंध ही नहीं जो लोकसभा में हुआ वो लोकसभा देखेगी लोकसभा देश का सर्वोच्च सभागृह वो देखेगी विधान परिषद देखेगी क्यों तो मैंने वो वहाँ पे रखा मेरा मुद्दा कि ये अपने सदन का सब्जेक्ट है क्या तो उस पर मेरे से बात कर उन्होंने सभापति से बात करना चाहिए थी मेरे से बात कर रहे वो भी आरो घंटे बात कर रहे तो मैंने आरो घंटे जवाब दिया डेकोरम के कुछ लिमिटेशन रहते हैं डेकोरम मानना सिर्फ मेरा अकेले का काम नहीं उनका भी काम है और उनको रोकना सभापति का काम था वो सदन उनके घर की जहागिरी ऐसा यूज कर रहे हैं अभी के समय में सभापति हो भारतीय जनता पार्टी के सदस्य हो सदन का यूटिलाइजेशन खुद के लिए कर रहे हो कहीं भी कुछ भी सब्जेक्ट रहते हैं लक्ष्यवेधि चालू है तो कोई अलग निकालते हैं प्रश्नोत्तर चालू है तो दूसरी बात करते हैं और सभापति ये सहन करते हैं हमने कुछ कहा तो सहन नहीं करते और उनका सहन करते ए देखो जहाँ हिंसा की जरूरत है वहाँ हिंदू हिंसक होता है मैं कहता हूँ मेरे पे भी कुछ केसेस है हिंदुत्व के लिए है उसका कुछ भी हमको पछतावा नहीं है ये सब बताने वाले डुप्लीकेट लोग है बीजेपी बोलते क्या हिंदुत्व है क्या ये बीजेपी के लोग हिंदुत्व से पूछ डाल के घूमने वाले भागने वाले बीजेपी वाले हमको हिंदुत्व सिखाएगा अरे हम तो रास्ते पे के हिंदुत्व वाले लोग है और हमको हिंदुत्व ये बीजेपी के लोगों ने जो छेपुट डाल के पूछ डाल के भागते है इन्होंने हमको कोई हिंदुत्व सिखाने की जरूरत नहीं नमस्कार सर्वप्रथम मी भारत